नमस्कार, मी ज्योती, आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री। आताची मोठी बातमी आहे, बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपा सोबत जाण्याचा निर्णय जाहीर केलाय। गुवाहाटी मध्ये जमलेल्या सर्व आमदारांनी शिंदे यांच्या सोबत राहण्याचा व ते घेतील तो निर्णय मान्य करण्याचा व्हिडिओ नुकताच समोर आलाय। मला तर तुम्ही जे म्हणालात ते नॅशनल पार्टी आहे, ते महाशक्ती आहे, ज्यांनी अख्ख्या पाकिस्तान म्हणजे काय परिस्थिती होती माहीत नाही, तर याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलेलं आहे। तुम्ही जो हा निर्णय घेतलेला आहे हा देशातला ऐतिहासिक मागे आमची पूरी शक्ती आहे, कुठेही काही लागलं तर कधी कमी पडणार नाही याची प्रचिती आपल्याला जेव्हा जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा तेव्हा सगळ्यांना येईल। आमचे सर्व अधिकार जो निर्णय घ्यायचा आहे तो सर्व एक मताने आम्ही आमचे गटनेते एकनाथजी भाऊ शिंदे यांना देत आहोत। तुम्ही स्वीकारा नेतृत्व। एकच आहे, जे काय सुख दुःख आहे हे आपल्या सगळ्यांचं एक आहे, बरोबर काही असेल तर आपण एकजुटीने किती काही होऊ द्या, आपलाच आहे, आपलाच आहे। भाजपा राष्ट्रीय आणि शक्तिमान पक्ष आहे। हा पक्ष पाकिस्तान सारख्या देशाला लोळवू शकतो। राज्याच्या हितासाठी भाजपा सोबत जाणं गरजेचं आहे असं एकनाथ शिंदे यांनी जाहीर करताच उपस्थित आमदारांनी हात वर करून त्यांच्या निर्णयाला पाठिंबा व्यक्त केलाय। दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने काही वेळापूर्वी भूमिका जाहीर करत उद्धव ठाकरे यांना साथ देण्याचा निर्णय जाहीर केला। यानंतर सेनेच्या बंडखोर आमदारांनी भाजपा सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने मोठा पेच निर्माण झालाय। आता याबाबत भाजपकडून पुढे काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या मोठ्या बातमीत आता इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।